अभ्यासिकेत गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना 18 जानेवारीला समोर आली होती. या प्रकरणात आता अत्यंत धक्कादायक माहिती समोर येते. या विद्यार्थ्यावर वसतिगृहातील त्याचे सहकारी लैंगिक शोषण करत असल्याची माहिती उघड झाली. हा प्रकार मागील 1 वर्षापासून सुरू होता. यामुळेच या विद्यार्थ्याने आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 14 जणांवर गुन्हा दाखल केला असून यात 11 विद्यार्थी तर 3 वसतिगृह कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. गेल्या 15 जानेवारीला पीडित विद्यार्थ्याचा वाढदिवस होता. याच दिवशी जवळपास 14 जणांनी त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. त्यामुळेच या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान सोमवारी पोलिसांना तपासात एक वही आढळली आहे ज्यात त्या मुलाने त्यांच्यावर होत असलेल्या अत्याचाराची माहिती नमूद केली आहे. मागील 1 वर्षापासून हा प्रकार सुरू असताना त्या हॉस्टेलचे अधिकारी काय करत होते त्यांना याची कल्पना आली नाही का, हा सर्वात मोठा प्रश्न यातून निर्माण होतोय. या प्रकरणात पोलीस वसतिगृहांच्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडी चंद्रपूरच्या वतीने होती आहे. यासोबतच सेवादल वसतिगृहाची सरकारची मान्यता रद्द करून कायमस्वरूपी बंद करावी अशी मागणी मृत मुलाच्या पालकांनी केली आहे. सेवादल हॉस्टेल चंद्रपूर इथे 12वीत शिकणारा विद्यार्थी मागच्या 2 वर्षापासून त्याला त्या हॉस्टेलमध्ये होत असणाऱ्या त्रासाबद्दल तो सातत्याने अधीक्षक आणि वार्डन तिथल्या चपराशीला सांगण्याचा प्रयत्न केला की मला इथे खूप त्रास होतो आहे, माझी पेटी फोडल्या जाते, माझा मोबाईल चोरी होते. त्या दृष्टिकोनातून तिथल्या अधीक्षक वार्डननी त्याला मदत करण्यापेक्षा त्याचं लैंगिक छळ केलं, लैंगिक शोषण केलं. वार्डन अधीक्षक वॉचमन लैंगिक शोषण करत असल्यामुळे तिथे त्याच्यासोबत तिथले विद्यार्थ्यांनीसुद्धा लैंगिक छळ केलं. हे सगळं छळ होत असताना मागच्या 2 वर्षामध्ये समाज कल्याण अधिकारीची कुठली टीम किंवा समाज कल्याण अधिकारींनी त्या वसतिगृहात जाऊन चौकशी भेट असे काही दिली नाही. त्या सेवादल हॉस्टेलमध्ये हलचल बुक किंवा डेली डायरी जे व्हिजिटर डायरी ते पण नाही आणि त्या संस्थेचे संस्थापकसुद्धा तिथे येणं जाणं करत नसल्यामुळे ते संस्था वाऱ्यावर आहे. रात्री 10-10, 11-12 वाजेपर्यंत तिथले विद्यार्थी तिथे नसतात आणि चेंगडपण करतात आणि त्या विद्यार्थ्याचा दररोज लैंगिक शोषण व्हायचं. त्या लैंगिक शोषणाबद्दल त्यांनी घरच्यांना फोन करून सांगावं म्हणून लहान बहिणीला फोन केलं तर लहान बहिणीनं त्याला समज दिली की तू आत्महत्या करू नको. त्यानंतर 6 महिन्यानंतर त्यांनी आई वडिलाशी चर्चा केली. वाढदिवसाच्या दिवशीसुद्धा त्याच्यासोबत गिफ्ट म्हणून त्या संस्थेमध्ये त्या सेवादल शाळे हॉस्टेलमध्ये त्याच्यासोबत लैंगिक छळ झाला. अधीक्षक चपराशी वार्डन आणि तिथले काही विद्यार्थ्यांनी त्याच्यासोबत वाढदिवसाच्या दिवशीसुद्धा लैंगिक छळ केलं आणि ज्या दिवशी त्यांनी सुसाईड केलं त्या आदल्या दिवशी 17 जानेवारीला रात्री 3 वाजेपर्यंत त्याच्यासोबत लैंगिक छळ होता झालं. त्यामुळे त्यांनी 18 तारीखच्या पहाटे त्यांनी स्वतःला संपवून टाकलं. त्याने मृत्यूच्या अगोदर त्याच्या काही भावना आहेत किंवा जे काही त्याचं म्हणणं आहे ते एका वहीमध्ये लिहून ठेवलं होतं. ती वही तपासाअंतर्गत प्राप्त झाली आणि त्याच्यानुसार याच्यामध्ये 14 व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे. याच्यामध्ये 11 विद्यार्थी आहेत आणि 3 कर्मचारी त्या सेवाग्रामाचे आहेत. त्याच्यामध्ये IPC 377 आणि पॉस्कोचं कलम 4-6-12 यानुसार गुन्हा नोंद आहे. त्याचप्रमाणे IPC 306 प्रमाणे गुन्हा नोंद आहे. प्रतिनिधी मनोज बोरेसह आधार न्यूज चंद्रपूर. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा. तसेच